रंजनीस फूड स्टॉफ मध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मस्त चमचमीत अशी चिकन बिर्याणी बनवणार आहोत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. चिकन बिर्याणी तशी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पण कोणालाही करायला जमेल अशी आणि जे कोणी पहिल्यांदाच बनवणार असतील अशांसाठी ही पद्धत एकदम सोपी आणि सोयीस्कर आहे. आपण आज 1 किलो चिकन बिर्याणीचे प्रमाण घेतले आहे आणि सर्व प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे, ते तुम्ही पाहू शकता. चला तर मग सुरुवात करूया. इथे हे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकनचे पीसेस मोठेच ठेवायचे जेणेकरून बिर्याणीमध्ये ते व्यवस्थित अगदी दिसतात आणि तसेच्या तसे राहतात. आता इथे सर्वात आधी आपण चिकनला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 किलो चिकनसाठी इथे 1/2 किलो दही घेतलेलं आहे, 4 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट. हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण हे चिकन मॅरिनेशनसाठी कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्ती 4 तासासाठी ठेवू शकतो. आता हे असंच आपण ठेवूया. आता इथे 1 किलो चिकनसाठी मी इथे 1 किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा बासमती बिर्याणी राईस आहे. हा आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊन नंतर भिजत ठेवायचा आहे पाणी घालून. तो जास्तीत जास्ती आपण 1.5 ते 2 तासासाठी भिजत ठेवू शकतो. सर्वात आधी आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी एका जाड बुडाच्या कढईमध्ये 1/2 वाटी तेल घेऊयात. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला अख्खे गरम मसाले फोडणीत घालायचे आहेत. त्यासाठी मी इथे 2 तमालपत्रे घेतली आहेत, 4 हिरव्या वेलची, 2 दालचिनीचे मोठे तुकडे, 2 मसाला वेलची, 8-9 लवंग आहेत आणि 10-12 काळी मिरी. हे अख्खे मसाले चांगले गरम झाले की आपण ह्यात कांदा घालायचा आहे. इथे मी 4 मोठे कांदे पातळ काप करून घेतलेले आहेत. हा कांदा आपल्याला चांगला लालसर ब्राऊन होईपर्यंत अगदी परतून घ्यायचा आहे. इथे कांदा आपल्याला सतत परतत राहायचा आहे, चांगला अगदी लालसर करून घ्यायचा. कांदा लवकर शिजण्यासाठी हवं तर आपण ह्यावर झाकण ठेवू शकतो. आता झाकण काढून पुन्हा एकदा कांदा परतून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघाल की कांदा चांगला परतलेला आहे, कलरही चेंज झाला आहे आणि मऊ पडला आहे कांदा. आता यात आपल्याला टोमॅटो घालायचे आहे. आता इथे मी 4 मीडियम साईजचे टोमॅटो पातळ काप करून घेतलेले आहेत, उभे काप केलेले आहेत त्याचे, तेही घालून घेऊया. टोमॅटोही चांगले शिजवून घ्यायचे आहे. आता इथे टोमॅटोही छान मऊ झालेला आहे. आता यात आपल्याला मसाले घालायचे आहेत. इथे 1 टीस्पून हळद घालूया, 1 टीस्पून धणे पावडर, 2 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे, 1 टीस्पून हा गरम मसाला पावडर आहे आपण जो घरात रोज वापरतो तो, आणि इथे हा 1 टीस्पून बिर्याणी मसाला, रेडीमेड बिर्याणी मसाला जो येतो तो घालते. तर हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊ. आता मसाले परतून झाल्यानंतर आपल्याला चिकन घालायचं आहे. चिकन घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया. पुन्हा सर्व अगदी मिक्स करून घेऊयात. आता हे चिकन आपल्याला मीडियम फ्लेम वरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. पण हे आपल्याला चिकन पूर्णपणे ही शिजवून घ्यायचं नाहीये, 80% पर्यंत आपल्याला चिकन शिजवायचं आहे. त्यासाठी आपण आता झाकण ठेवूया. आता आपण चिकन शिजायला ठेवलं आहे तोपर्यंत बिर्याणीसाठी भात शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे एका मोठ्या पातेल्यात 2.5-3 लिटर पाणी उकळत ठेवलेलं होतं, त्याला तर आता छान उकळी आलेली आहे.
त्यात आपल्याला अख्खे गरम मसाले घालायचे आहेत. इथे मी गॅस स्लो केला. 2 तमालपत्र, 8-9 लवंगा आहेत, 2 मोठे दालचिनीचे तुकडे, स्टारफूल 2, 4-5 हिरवी वेलची आणि हे 1 टीस्पून जिरं. आता इथे या पाण्यात आपण 1 चमचाभर तूप घालून घेऊयात. तेलही घातलं तरी चालतं. त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ थोडं जास्तीच घालायचं आहे. जवळजवळ 3-4 चमचे मीठ घालायचं आहे. इथे 3-4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालूयात. 10-15 पुदिन्याची पानं. इथे 1/2 लिंबू घेतला आहे, तो पिळूयात. तुम्ही पाहू शकता पाण्याला अगदी छान उकळी आलेली आहे. आता इथे आपण तांदूळ घालून घ्यायचे आहेत. तर गॅस आपण जरा स्लो करूया. तर इथे पुन्हा गॅस मोठा करून 5-7 मिनिटासाठी हा भात शिजवून घ्यायचा आहे. 5-7 मिनिटं अगदी छान उकळी येऊ द्यायची आहे. पुन्हा हा भात आपल्याला पूर्णपणे अगदी शिजवून नाही घ्यायचा आहे. 80% हा भात आपल्याला शिजवायचा आहे. आता इथे 5-7 मिनिटातच अगदी तांदूळ छान शिजला आहे. बाबा मस्त एकदम तांदूळ फुलला आहे. पूर्णपणे शिजला नाही आहे तांदूळ, पण तुकडा पडतोय आणि हात बोटाने दाबला जातोय, म्हणजे हा इतपत बरोबर आहे. आता आपण गॅस बंद करूयात. आता इथे आपल्याला मी आता केवडा एसेन्स घेतलेला आहे, ते हे 2-3 ड्रॉप्स आपण या भातात घालून घेऊयात. या एसेन्समुळे अगदी छान फ्लेवर येतो बिर्याणीला. आणि आता हा भात आपल्याला गाळून घ्यायचा आहे. हे पाणी सर्व काढून टाकायचं आहे. मी हे चाळणीत हे हा भात गाळून घेते. आता सर्व भात मी गाळून घेतलेला आहे. हा व्यवस्थित अगदी मस्त फळफळीत असा भात झालेला आहे. आता हवं तर हे ह्यातले अख्खे जे गरम मसाले आहेत ते आपण काढू शकतो, पण मी नाही काढत, ते तसंच ठेवते. त्याच्याने छान फ्लेवर येतो बिर्याणीला. आता हा भात आपण जरा थंड व्हायला ठेवूयात. आता आपण झाकण काढून पाहूयात. चिकन व्यवस्थित आता शिजलं असेल. नाही पहा, पूर्णपणे अगदी शिजलं नाही आहे. 80-85% आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे. आपण नंतर वाफेवर बिर्याणी ठेवणार आहोत, तेव्हा हे बाकीचं शिजेलच व्यवस्थितपणे. आणि ही चिकनमध्ये ही थोडी ग्रेव्ही अशी आपण ठेवायची आहे, कारण अगदीच हे जर ड्राय केलं चिकन तर मग बिर्याणी खूप ड्राय होऊन जाते, अगदी कोरडी होऊन जाईल, खाताना नाही बरोबर वाटत. म्हणून थोडी ही ग्रेव्ही आपण ठेवायची आहेच. आता हे चिकनही आपलं रेडी आहे आणि भातही आपला तयार आहे. आता हे आपल्याला बिर्याणीचे थर लावायचे आहेत. आता इथे बिर्याणीचा थर देताना सर्वात आधी एका मोठ्या टोपात आपण खाली तूप घालून घेऊयात थोडं. त्यानंतर सर्वात पहिलं आपण भाताचा थर द्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 1/2 वाटी दुधामध्ये पिवळ्या कलरचा फूड कलर घेतलेला आहे, तो थोडा घालून घेऊयात. असा हा फूड कलर नाही यूज केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर थोडी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालायची आहे. त्यावर आपल्याला चिकनचा थर द्यायचा आहे. तर पुन्हा एक भाताचा थर, पुन्हा त्याच स्टेप्स आपल्याला करायचे आहेत. थोडा कलर, पुन्हा थोडा कोथिंबीर पुदिना घालायचा आहे. या थराला आपण जरा भातावर थोडं 1/2 चमचा तूप घालून घेऊयात. इथे मी थोडे काजू आणि मनुके तुपात भाजून घेतले होते फ्राय करून, ते घालूयात थोडे. तर पुन्हा एकदा आपल्याला चिकनचा थर घालायचा आहे. आता सर्वात वरती पुन्हा एकदा शेवटी भाताचा थर घालायचा.
तर सर्वात शेवटी पुन्हा तीच प्रोसेस करायची, थोडा कलर, कोथिंबीर, पुदिना आणि थोडं तूप. आता हे आपले थर लावून झालेले आहेत चिकन आणि भाताचे. आता हा असा स्टोव आपल्याला गॅसवर मीडियम टू स्लो फ्लेमवरती अर्ध्या तासासाठी वाफेवर ठेवायचा आहे. त्याला वाफ चांगली लागू द्यायची आहे, मग आपली बिर्याणी तयार आहे. आता इथे गॅसवर हे पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याला झाकण मारूया. आणि झाकण अगदी व्यवस्थित घट्ट बसलं पाहिजे, वाफ बाहेर जाता कामा नये. त्यासाठी हवं तर वरती काहीतरी वजन ठेवावं. आणि हा गॅस आपल्याला मीडियम टू स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे. ही बिर्याणी आपल्याला आता अर्ध्या तासासाठी वाफेवर शिजवून घ्यायची आहे. आता अर्धा तास झालेला आहे, आपण थोडं झाकण खोलून पाहूयात. हे मस्त वाफ अगदी धरलेली आहे. पण आता हे असंच आपण 10 मिनिटांसाठी झाकण तसंच बंद करून ठेवायचं आहे. आणि मी इथे गॅस बंद केला आहे आणि 10 मिनिटानंतर आपण बिर्याणी सर्व्ह करायची आहे. मस्त गरमागरम चमचमीत अशा या चिकन बिर्याणीचा भाताचा प्रत्येक दाणा कसा भाग अगदी सुटसुटीत फळफळीत झाला आहे. या बिर्याणीसोबत आपण बुंदी रायता किंवा आपल्या आवडीनुसार कुठलीही एखादी मस्त कोशिंबीर सर्व्ह करू शकतो. प्रत्येकाला करायला जमेल अशा या सोप्या चिकन बिर्याणीची रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.